नमस्कार मैत्रिणीं तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चाळीस साईजची कटोरी अगदी सोप्या पद्धतीने कशी वाढवायची ते सांगणार आहे तर इथे बघा चाळीस साईजचं कटोरी ब्लाउजचं कटिंग आहे ते मी ऑलरेडी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तेथे जाऊन तो तुम्ही मध्ये व्हिडिओ पाहायचा आहे तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण ही चाळीस साईजची कटोरी वाढवायची कशी असते ते मी तुम्हाला अगदी व्यवस्थित सांगणार आहे पाठीमागच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला अडतीस साईजची कटोरी आहे ती कशी वाढवायची ते दाखवलेलं होतं तर इथे बघू शकता मी सर्व पार्ट आहेत ते सर्व पार्ट आहे ते इथे मी व्यवस्थित सेपरेट करून घेते कटिंग करून इथे बघू शकता ही आपली बेसिक कटोरी निघालेली आहे आता ही आपल्याला वाढवायची असते तर हा साठ पार्ट आता मी बाजूला ठेवून देते तर इथे बघा ही बेसिक कटोरी आहे आता आपली ती कशी वाढवायची ते मी तुम्हाला दाखवते तर त्यासाठी का काय करायचं आहे आपल्याला ही कटोरी आहे ती आपल्याला अर्धा इंच खालच्या साईडने इथे कटिंग करून घ्यायची असते तर ती मी इथे अगोदर कटिंग करून घेते तर हे प्रत्येक कटोरीला तुम्ही करायचं आहे हे बिलकुल विसरायचं नाही आहे कारण की योगपट्टीचा शेप आपला खूप सुंदर येतो जर अशी कटोरी जर तुम्ही कट केली तर आणि घातल्यानंतर कटोरी पण खूप सुंदर बसते तर पुढे खूप साऱ्या टिप्स मी सांगितलेल्या आहेत तर व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे तर, तर इथे बघा मी अर्धा इंच वरच्या साईडने कटोरी कट केलेली आहे मध्यातून तर आता ही कटोरी वाढवायची कशी असते ते आता आपण इथे बघूया तर इथे मी पेपर घेतलेला आहे बघू शकता आणि चाळीस साईजची कटोरी असल्यामुळे आपण दीड दीड इंचाने ही कटोरी वाढवणार आहे तर त्यासाठी मी इथे पहिल्यांदा दीड इंचाची मार्किंग आहे ते इथे करून घेतलं आता इथे दीड इंचाची रेषा आहे ती मी इथे आखून घेते तर आता या दीड इंचाच्या रेषेच्या पुढे आपल्याला ही बेसिक कटोरी ठेवायची आहे आणि आता ही जशी आहे तशी आपल्याला कटोरी आहे ती आखून घ्यायची आहे अगोदर इथे बघा मी जशी आहे तशी इथे कटोरी आहे ती इथे आखून घेतली ही कटोरी साईडला ठेवायची आहे आपल्याला ही चाळीस साईजची कटोरी आहे आपली याचा आता आपल्याला काहीच उपयोग होत नाही ही साईडला ठेवून देऊया इथे जशी आहे तशी आता कटोरी मी आखून घेतली आता साईडने इथे बघा आपण दीड इंच वाढवलेलं होतं तर तिथे एक मी मार्किंग करून घेतलं आणि इथे किती अंतर येत आहे सव्वा चार इंच येत आहे बघायचं इथे थोडं गळ्याच्या साईडने पाव इंच सोडलेलं आहे बघा मी आणि इथे सव्वा चार इंचावर असं तिरक मार्किंग करून घ्यायचं म्हणजे आपलं सरळ अंतर येतं तिथलं आणि या साईडला पण आता दीड इंच आपल्याला कटोरी वाढवून घ्यायची आहे दीड इंच कटोरी मी वाढवलेली आहे आणि इथे अर्धा इंच सर्व साईज साठी आपल्याला वाढवायचा आहे गळ्याच्या साईडने तर इथे बघा अर्धा इंच मी वाढवून घेतला आता सर्व पॉईंट आहेत ते आपण व्यवस्थित जोडून घेऊया तर हा दीड इंचाच्या पॉईंटमध्ये हा आपल्याला आकार आहे तो व्यवस्थित जॉईंट करायचा आहे तर बघा किती सुंदर आलेला आहे आणि अगदी सोपी पद्धत आहे नवीन शिकणारे सुद्धा आरामात आकार आहे ते देऊ शकतील तर त्या रेषेचा तिरकाम मध्ये करायचा आहे आपल्याला आणि या पद्धतीने टेप ठेवायचा आणि बरोबर मधोमध मद फोल्ड करायचा असतो आणि इथे एक पॉइंट देऊन घेऊया आपण आणि इथे बघा आता खालच्या साईडला दीड न टाकता आपल्याला पावणे दोन ते दोन इंचावरती मार्किंग करायचं आहे जर तुमची कटोरी चपटी होत असेल त्यासाठी मी इथे सांगते हा खालचा टक्स आहे तो अर्धा इंचाने थोडासा वाढवून घ्यायचा असतो नेहमी म्हणजे आपली कटोरी आहे ती योगपट्टीवरती बिलकुल चढत नाही अजिबात आणि एकदम परफेक्ट बसते कटोरी योगपट्टी आपली छातीवरती बिलकुल चढत नाही तर आता हे पॉईंट जोडत आपण व्यवस्थित रेषा आहे ती आखून घेऊया आणि ते अजून एक मी सिक्रेट टिप्स तुम्हाला सांगणार आहे ही सरळ रेषा आपल्याला बिलकुल कट करायची नाहीये तर इथे बघा इथे अंतर मोजायचं या तिरक्या रेषेचं बरोबर साडेपाच इंच आलेला आहे दोन्ही साईडला म्हणजे आपली इक्वल कटोरी आहे आणि टक्स पण एकदम मधोमधे येणार आहे तर इथे बघा आता आपल्याला गोलाकार शेप मध्ये कटोरीचा राऊंड आहे तो द्यायचा असतो म्हणजे काय होतं आपली कटोरी आहे ती चपटी होत नाही एकदम परफेक्ट पफ येतो आपल्या कटोरीला आणि आता हा गोल आकार शेप दिल्यामुळे कटोरीला आकार बघा किती सुंदर आलेला आहे एकदम एकदम प्रॉपर प्रॉपर तर इथे बघा आता मी तुम्हाला कटोरी दाखवलेली आहे याच्यामध्ये काहीच अवघड नाहीये आणि जरी तुम्हाला समजलं नसेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा इकडे पाव इंच वाढवलं वरच्या साईडला अर्धा इंच आणि दोन्ही साइडला दीड दीड इंच वाढवलं आणि खाली टक्स आहे तुम्ही दोन इंचा घेतलेला आहे ज्याचा गोलाकार शेप आहे तुम्ही देऊन घेतलेला आहे तर अगदी झटपट पाच मिनिटात आपली इथे कटोरी आहे ती वाढवून झालेली आहे तर इथे स्टेप बाय स्टेप सर्व साइजच्या कटोरी आहे ते मी तुम्हाला कशा पद्धतीने वाढवायच्या कोणत्या साइटला किती अंतराने वाढवायची हे तुम्हाला डेली सांगणार आहे तर त्याच्यामुळे चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजूचं बेल लायकन आहे ते ऑलवर सेट करा म्हणजे ज्यावेळेस मी नवीन व्हिडिओ टाकेल त्याची सूचना तुम्हाला सर्वात अगोदर मिळणार आहे तर इथे बघा चाळीस साईजची आपली कटोरी एकदम प्रॉपर मध्ये इथे मी तुम्हाला वाढवून दाखवलेली आहे तर याचा टक्स कसा द्यायचा असतो ते इथे मी तुम्हाला पुढे दाखवते तर या पद्धतीने कटोरीला मधोमध फोल्ड करायचं असत इथे आता उभा टक्स किती द्यायचा आणि आडवा टक्स किती द्यायचा मी तुम्हाला दाखवते तर इथे मी पावणे दोन इंचावरती आडवा टक्स दिलेला आहे आणि उभा टक्स आहे ते तो त्याच पॉइंट पासून तीन इंचावरती असा तिरका दिलेला आहे बघू शकता या पद्धतीने टक्सचं पण मार्किंग आपलं झालेलं आहे आता हा टक्स आहे तो या पद्धतीने फोल्ड करायचा असतो आणि आता इथे तुम्हाला पफ दाखवते मी किती सुंदर आलेला आहे आपल्या फोर्टीस साईजच्या कटोरीसाठी तर या पद्धतीने तुम्हाला सर्व साईजची कटोरी आहे ती वाढवायची असते आणि कुठे काय बदल करायचं ते मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप डेली सांगणारच आहे अडतीस साईजची कटोरी मी कशी वाढवलेली आहे ती त्याचा व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर माझ्या चॅनलवरती जाऊन बघा तर इथे बघा प्रॉपर आपली कटोरी बसत आहे कुठेही आपली अंतर आहे ते कमी किंवा जास्त होत नाही आणि टक्स आहे तो पण एकदम प्रॉपर मोदमध्ये येतो कुठेही तिरका वगैरे होत नाही तर या पद्धतीने आजचा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चाळीस साईजची कटोरी अगदी सोप्या पद्धतीने वाढवून दाखवलेली आहे तर आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगायचा आहे तर इथे योगपट्टीला पण थोडंसं आतल्या साईडने पाविंचावरती कट करून घ्यायचं असतं जेणेकरून आपलं कमरेचं अंतर आहे ते खूप कमी असतं त्याच्यामुळे कमरेची फिटिंग आपली एकदम परफेक्ट येते तर इथे बघा हा गोलाकार शेप दिल्यामुळे आपली कटोरी आहे ती एकदम प्रॉपर प्रॉपर राऊंडमध्ये बसते एकदम परफेक्ट बसते आणि कुठेही कटोरी आपली चपटी वगैरे होत नाही घातल्यानंतर तर इथे हेवी साईजमध्ये बऱ्याच वेळा काय होतं की योगपट्टी आहे ती आपली छातीवरती चढत असते तर ज्यांना हा प्रॉब्लेम होत असेल त्यांनी या पद्धतीने नक्की कटोरी ट्राय करायची आहे तर इथे बघा मी चाळीस साईजची कटोरी अगदी डिटेलमध्ये तुम्हाला वाढवून दाखवलेली आहे आणि ते साईड पार्टला पण थोडस पाव इंच वरती जाऊन असा गोलाकार शेप आहे तो कट करायचा तर या छोट्या छोट्या टिप्स जर तुम्ही लक्षात ठेवल्या तर कटोरी ब्लाउज आहे तो तुम्हाला एकदम प्रोफेशनल पद्धतीने घरच्या घरी बसून स्टिचिंग करता येणार आहे आणि कटिंग पण करता येणार आहे तर आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि अजून कोणतं तुम्हाला कटिंग हवं असेल तेही मला कमेंटमध्ये सांगत चला कारण की डेली तुमच्या कमेंट वरती मी व्हिडिओ तुमच्याशी शेअर करत असते तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद